तर कोरोनाची ही दुसरी लाट कल्याण डोंबिवलीमध्ये देखील वेगाने पसरते आहे। कोरोना बाधित बालकांची वाढती संख्या देखील चिंताजनक बनली आहे। मार्च 2020 ते मार्च 2021 या काळात म्हणजे वर्षभरात 5 ते 20 वयोगटातील 6930 बालकांना कोरोनाची बाधा झाली आहे। यात मार्च 2021 मध्ये म्हणजे एका महिन्यात लागण झालेल्या बालकांची संख्या ही सर्वाधिक म्हणजे 733 इतकी आहे। तर 10 वर्षा खालील वयोगटातील 3096 मुलांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे। मार्च 2021 या महिन्यात 260 बालकांना कोरोनाची बाधा झालेली आहे। सुदैवाने एक मृत्यू झालेला नाही, एकही मृत्यू आतापर्यंत झालेला नाहीये। मात्र या वयोगटामध्ये वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता प्रशासनासह पालकांची चिंता अधिक वाढलेली आहे। मुलांचं कोरोनापासून संरक्षण करण्याचं आव्हान आता प्रशासन त्याचप्रमाणे पालकांसमोर उभं ठाकलं असून शक्यतो लहान मुलांना गर्दीपासून दूर ठेवण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे। लहान मुलांच्यात आता सध्या संक्रमण जास्ती दिसतंय असं एकंदरीत चित्र आहे। तर नागरिकांना आव्हान आहे की आता विशेष काळजी अजून घेतली पाहिजे। लहान मुलांना पण गर्दीच्या ठिकाणी नेणं कृपया टाळावं आणि त्यांना पण सर्व आपलं मास्क सॅनिटायझेशन याची सवय असायला पाहिजे, म्हणजे जे जाणते लहान मुलं आहेत त्यांना। आणि काळजी तर घेणं अत्यावश्यक आहेच आहे, त्रिसूत्रीचा वापर हा करावा नागरिकांनी। तर नवी मुंबईतही कोरोना वाढतो आहे। आज नवी मुंबईमध्ये 1059 नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळलेले आहेत, तर 5 जणांचा मृत्यू झालाय। एकूण बाधित रुग्णांची संख्या ही 73274 वर पोहोचली आहे। तर आतापर्यंत कोरोनानं 1201 नवी मुंबईकरांचा बळी घेतलाय। नवी मुंबई महानगरपालिका कोरोना संख्या कमी करण्यासाठी काय उपाययोजना करते आहे, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी सामना करण्यासाठी नवी मुंबई महापालिका सज्ज आहे आणि नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन देखील नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी केलंय। नवी मुंबईमध्ये सुद्धा मागच्या वर्षीचा जो पीक होता तो आपण ऑलरेडी क्रॉस केलेला आहे आणि मागच्या आठवड्याभरातला जर आपण संख्या बघितली तर 600 ॲव्हरेज पर डेचा आपल्याला दिसत आहे। या अनुषंगाने एक फार महत्त्वाची गोष्ट आहे, एकंदर पॉप्युलेशनमधला स्प्रेड जो आहे व्हायरसचा तो फार मोठा आहे आणि त्यामुळं बेड अवेलेबिलिटीबाबत आम्ही युद्ध पातळीवरती जी काही आपल्याला वाढ करायची आहे त्याचे प्रयत्न सुरू केलेले आहेत। सध्या आपल्याकडे 2000 ऑक्सिजनचे बेड अवेलेबल आहेत आणि आत्ताचं जर आपलं प्रमाण बघितलं पॉझिटिव्ह रुग्णाचं त्याच्यामध्ये दुपटीपर्यंत जरी वाढ झाली तरीसुद्धा आपल्याला 2000 ऑक्सिजनचे बेड आहेत त्याच्यामध्ये फार मोठी अडचण येईल असं दिसत नाही।